तुम्ही मला उर्फी जावेद आणि गौतमी पाटीलचा प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही मला रणबीर कपूरचा प्रश्न विचारला असता की त्याने नूट फोटो शिक्षण केलंय तर मला चांगलं वाटलं असतं त्यावेळेस तुम्ही का नाही ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावरती कशा पद्धतीने राहता कशा पद्धतीने बोलता हे तिसऱ्या व्यक्तीने सांगायची गरज नाही तुम्ही टिकली लावा काढा घाला हे कुणी तुम्हाला सांगू शकत नाही पण ती प्रवृत्ती ती विकृती आजही समाजामध्ये आहे त्याच्यामुळे समाजाची मानसिकता बदलण्यासाठी अगदी तुमच्या घरामध्ये दीड वर्षाची मुलगी असेल तर तिने शॉर्ट ड्रेस घातले तर मला तिलाही नोटीस पाठवलं लागेल काय घालावं हा विषय नाहीये जावेद असेल किंवा गौतमी संविधानाने प्रत्येकाला राईट्स टू लिबर्टी राईट्स टू फ्रीडम दिलेला आहे तुम्ही कुठेही जा कुठे इरा काहीही बोला काहीही घाला हा अधिकार संविधानाने तुम्हाला दिलाय त्याच्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने राहता कशा पद्धतीने बोलता हे तिसऱ्या व्यक्तीने सांगायची गरज नाही तुम्ही टिकली लावा काढा घाला हे कुणी तुम्हाला सांगू शकत नाही मग तुम्ही एकदा एकशे पंच्याहत्तर वर्षाची चळवळ आहे सावित्रीबाई ह्याच पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली पण आजही सावित्रीबाईंवरती बोललं जातं ही समाजाची शोकांती काय त्यावेळेस सनातनी समाजाने सावित्रीबाईंवरती चिकलपेक केली दगडपे केली त्यांची अवेलना केली आज ते व्यक्ती नसतील पण ती प्रवृत्ती ती विकृती आजही समाजामध्ये आहे त्याच्यामुळे समाजाची मानसिकता बदलण्यासाठी मला जर असं म्हणायचंय उर्फी जावेद काय घालते हा विषय आमचा नाही आहे की उर्फी जावेदनी काय घालावन काय नाही उर्फी जावेदला काय घालावं हे जर सांगावं लागलं तर मला सगळं सेक्शनमध्ये काम अगदी स्विमिंग स्पर्धेमध्ये असणारे असतील वेट लिफ्टिंगमध्ये असतील पॉवर लिफ्टिंगमधील महिला असतील बॉडी शो मधले असतील मॉडलिंग असतील यांना सगळ्या नोटिस पाठवू हो लागतील अगदी तुमच्या घरामध्ये दीड वर्षाची मुलगी असेल तर तिने शॉर्ट ड्रेस घातले तर मला तिलाही नोटीस पाठवू हो लागेल काय घालावं हा विषय नाही पण समाजामध्ये जात असताना तुम्हीच ही मानसिकता का करत नाही जसं इतर देशांमध्ये दे, स्त्रीने काही घालू देत पण तुमची नजर तिच्याकडे पाहण्याची सभ्य असली पाहिजे ही मानसिकता बदलण्याचा आम्ही काय प्रयत्न करत नाही त्याच्यामुळे महिलांनी काय घालावं यापेक्षा आणि महिला काय घालतात बलात्काराचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात आहे कायम त्यांच्या पोशाखावरती का आपण टीका करतो पण गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी एका दीड वर्षाच्या मुलीला भेटायला गेले तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला दीड वर्षाच्या मुलीने अशी कोणते कपडे घातले असतील की तिच्यावरती सामूहिक बलात्कार व्हावा त्याच्यामुळे गौतमी पाटील असेल किंवा काय उर्फी जावेद असेल ठीक आहे त्यांनी आश्चिल हावभाव करू नये पण ते त्यांच्या ज्या त्यांची कला सादर करतात त्याच्यामध्ये त्यांच्याबद्दलच्या जर तक्रारी आमच्याकडे आल्या तर आम्ही त्यांना समज देऊ पण त्यांनी काय घालायचं आणि काय नाही हा आयोगाचा प्रश्न येतच नाही मुळात समाजामध्ये इतके मोठे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र एक आलं पाहिजे आता मी ओवांचा विषय योगीजी बरोबर बोलले इतक्या मोठ्या महिलांची आपल्याला सुटका करायची आहे बालविवाह इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेत एका जिल्ह्यामध्ये दीडशे दोनशे बालविवाह होतात राज्याची संख्या किती मोठी असू शकते कौटुंबिक हिंसाचारामध्ये किती बळी जातात अंधश्रद्धा दिवसेंदिवस वाढायला लागली आहे यामध्ये अगदी एक वर्षाच्या बाळापासून पंच्याऐंशी वर्षाच्या वयोवृद्धापर्यंतचे जीव जातात शिक्षणामध्ये मुलींना घराच्या बाहेर पडले की त्यांच्यावरती अत्याचार होतात कालच ठाण्यामध्ये एका सेनेच्या युवती सेनेच्या कार्यकर्तीवरती ती गरोदर आहे तिच्यावरती हल्ला झालाय तिला मारहाण केली शोकांती काय समाजाची ही हे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे कोण काय घालता याच्याकडे तुमचं लक्ष डायवर्ट करून समाजाचे मुख्य प्रश्न हे बाजूला ठेवण्याचा कायमच प्रयत्न का केला जातोय आणि याकडे खर तर आपण संविधान म्हणून म्हणजे घटनेने तुम्हाला जो अधिकार दिलाय कधीतरी महिला आता बाहेर पडतात याच्यासाठी फार महिलांनी योगदान दिलेलं आहे श्रीमुक्तीसाठी पुन्हा एकदा तुम्ही त्यांनी काय घालण काय नाही या तुम्ही मला उर्फी जावेद आणि गौतमी पाटीलचा प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही मला रणबीर कपूरचा प्रश्न विचारला असता की त्यांनी न्यूट फोटो शिक्षण केलंय तर मला चांगलं वाटलं असतं त्यावेळेस तुम्ही का नाही ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यावरती म्हणजे पुरुषाला या सगळ्यामध्ये तुम्ही प्राधान्य देण्याचा प्रयत्न करताय आणि ह्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये काय मग आत्ता सरांनी विचारलं की एक महिला म्हणून तुम्ही तर ही सुरुवात आपल्या मानसिकतेपासून होती त्यांनी काय करायचं याच्यापेक्षा तुम्ही पुरुषांनी सुद्धा नूड फोटो सेक्शन केले सोमन पासून असेल का तरी अजूनही होत तर त्यावेळेस का नाही आवाज उठवला तुम्ही तुम्ही का नाही तक्रार दाखल करू शकता त्याच्यावरती का नाही आपण बोलत त्याच्यामुळे समाजात ठीक आहे त्यांनी चुकीचं करूच नाही या मी मताची आहेच पण तुम्ही एका संविधानिक पदावरती असणाऱ्या व्यक्तीकडून चुकीचं काम करत असताना जे बेकायदेशीरे कधीतरी तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं तुम्ही रुफी जावेदवर तक्रार दाखल करा तिला तिला कारवाई करा पोलीस करू शकत नाही कारण की कायद्यात नाहीच आहे कोणी काय कपडे घालावे हे स्थळ काळ परतवे ही खरं तर शील आणि अशील व्याख्या बदललेली आहे तुम्हाला एखादी गोष्ट अशील वाटली ती मला शील वाटू शकते जी मला अशील वाटते ती तुम्हाला शील वाटू शकते त्याच्यामुळे अशी कोणती डेफिनेशन आपल्या संविधानामध्ये नाही की ही अशील आहे त्याच्यावरती तुम्ही जर आयोगाला कारवाई करायला सांगत असेल तर तुम्ही आयोगाला बेकायदेशीर काम करायला सांगता त्याच्यामुळे या भूमिकेमधून कधी असं होणार नाही याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही समाजाला सांगितलं की तुमची नजर बदला समाजामध्ये महिला काम करत असताना तुम्ही सभ्यपणाने राहा एक वर्षाच्या मुलीवर सुद्धा बलात्कार होता ते होणार नाहीत ही सांगायची वेळ आता समाजाची त्याच्यामुळे उर्फी जावेदन गौतमी पाटील हा फार महत्वाचा विषय नाहीये तुम्हीच सांगितलं तर आम्ही निश्चितपणाने तक्रारी आमच्याकडे आल्या तर आम्ही त्यांनाही समज देऊ पण काय घाला हे सांगायला जर आलात तर तुम्ही चुकीच्या रस्त्याने चाललात असं मला आवर्जून सांगायचं